गेल्या दोन महिन्यांपासून असलेली टाळेबंदी नुकतीच कोपरगाव शहरातील प्रशासनाने शिथिल केली आहे अनेक उद्योग व्यवसाय नियम आणि अटींसह सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे मात्र आठवड्याच्या प्रत्येक रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे या आवाहनाला कोपरगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मोबिंग खान यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे आणि जवळजवळ कोपरगाव शहरामध्ये दोन महिन्यापासून लॉकडाऊन होतं पण नुकतंच प्रशासनाच्या वतीने लॉकडाऊन शिथिल करण्यात आलेला आहे आणि आठवड्यातून दोन दिवस प्रत्येक व्यावसायिकाला आपला व्यवसायिकरणाची मुभा देण्यात आलेली आहे आणि आठवड्याच्या प्रत्येक रविवारी जनता कर्फ्यू पाहण्याचं आवाहन नगरपालिकेकडून करण्यात आलं होतं आणि आज पहिला रविवार आहे आपण कोपरगाव शहरातील परिस्थिती बघितली तर या ठिकाणी आपण कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जे चौक आहे डॉक्टर संत ज्ञानेश्वर संकुलामध्ये आपण उभे आहोत या ठिकाणी आपण पाहू शकतो की शंभर टक्के दुकान या ठिकाणी बंद आहे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही व्यवहार आज लोकांनी बंद ठेवलेले आहे एकंदरीतच नागरिकांनी घरात बसून प्रशासनाच्या आव्हानाला जे आहे ते प्रतिसाद दिलेला आहे आणि जनता कर्फ्यूचं पालन केलेलं आहे या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये पाहू पाहू शकतो की हे रस्ते रस्ते की जे रस्ते आहे ते रस्ते देखील निर्मनुष्य झालेले आहे अत्यावश्यक सेवा देणारे जे काही लोक आहेत त्यांना वगळता संपूर्ण रस्ते निर्मनुष्य झालेले आहे आणि शुकशुकाट आपल्याला सर्वकडे जाणवत आहे एकंदरीतच प्रशासनाने जे आवाहन केलं होतं जनता कर्फ्यूचं या आव्हानाला कोपरगावकरांनी आज उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दिसून येत आहे कॅमेरामॅन नावेसह मोबिन खान माय न्यूज कोपरगाव